नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल मॅथ्सचे दोन व्हिडिओ पाठवले होते, रेशो अँड प्रोपोर्शन या लेसनमध्ये. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत रेशो अँड प्रोपोर्शनची काही एक्झाम्पल. रेशो अँड प्रोपोर्शन, प्रमाण आणि गुणोत्तर असं त्याचं हे आहे. इन दिस प्रिवियस क्लास वी हॅव लर्न टू कम्पेअर टू नंबर्स. आपण मागच्या इक्वेशन या लेसनमध्ये दोन नंबरचं कम्पॅरिझन बघितलं होतं. म्हणजे कम्पॅरिझन म्हणजे काय, तर त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, तर रेशो काढायचा आहे. लेट से निलिमा इज अ 12 इयर्स ओल्ड अँड रमेश इज अ 6. हाऊ टू कम्पेअर देअर एज. म्हणजे काय, तर रमेशचं वयी हे 6 वर्ष आहे आणि निलिमाचं वयी 12 आहे, तर रमेशचं वयी हे 6 आहे. तर त्या दोघांमध्ये कम्पॅरिझन करायचं. रमेश डीड सो बी फाइंडिंग आउट द डिफरन्स. निलिमा डीड इट बाय सेविंग हाऊ मेनी टाइम शी इज ॲज ओल्ड ॲज अ रमेश. मग निलिमा म्हणते की माझ्यापेक्षा रमेश किती वर्षांनी लहान आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, तर रेशोचं प्रमाण काढले, रेशो काढलाय की किती रेशो आला. मग निलिमा इज अ 2x ॲज अ मच रमेश. वी कॅन गिव द सम इन्फॉर्मेशन ऑफ अ सेईंग दॅट निलिमाज अँड रमेश एज आर इन द प्रोपोर्शन 2:1. It is read as 2:1. In mathematics, the proportion of two numbers can also be expressed as their ratio. The proportion 2:1 is written as 2/1 is the form of ratio. Proportion मध्ये लिहिताना आपण कसं लिहितो नेहमी, तर proportion मध्ये लिहिताना त्याचं साइन कसं असतं, proportion मध्ये लिहिताना 2:1 हे जे आहे ते काय आहे, तर प्रोपोर्शनचं साईन आहे. आणि दुसरं आहे रेशो, आपण लिहितो आहे तर रेशो आपण लिहिताना कसा लिहिला, 2:1 हे आहे प्रोपोर्शन अँड रेशो. त्यामध्ये आज एक्झाम्पल देते. एका क्लासमध्ये, इन वन क्लास एका क्लासमध्ये 25 गर्ल्स आहेत अँड 20 बॉईज आहेत. सो लेट दी रेशो, तर आपल्याला काय, फाइंड आउट दी रेशो. आपल्याला काय काढायचं आहे, त्यांचा रेशो काढायचा आहे. मग आपण पहिल्यांदा काय करणार, गर्ल्स किती आहेत 25 अँड बॉईज किती आहेत आपल्याला 20. तर काय सांगितलं आहे त्यांनी, 1:2 म्हणजे गर्ल्सचा रेशो आपल्याला बॉईज बरोबर काढायचा आहे. फाइंड आउट रेशो, आपण काय करणार, 25:20 हे आपण असं लिहिलं. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं, मग 25/20 किती, 5/4 हे काय झालं त्यांचं रेशो. म्हणजेच कसा लिहिणार आपण, 5:40 हा काय झाला, त्यांचा रेशो झाला. त्याचप्रमाणे आता दुसरे एक्झाम्पल आहे बघा. इडलीज अँड डोसाज आर अ डेलिशियस. फॉर इडली शी यूज उडीद डाळ अँड राईस इन द प्रोपोर्शन 1 कप डाळ to 2 कप राईस. बट फॉर अ डोसा द प्रोपोर्शन इज 1 कप डाळ and 3 कप राईस. दॅट इज द फॉर इडलीज अँड प्रोपोर्शन ऑफ अ डाळ अँड राईस इज 1:2 ऑर द रेशो इज 1:2 अँड प्रोपोर्शन. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, ढोशासाठी त्यांनी काय केलं, 1 कप डाळ घेतली आणि 2 कप तांदूळ घेतलेत. आणि इडलीसाठी काय केलं, 1 कप डाळ आणि 3 कप राईस घेतलेत. हे त्यांचं काय झालं, तर प्रोपोर्शन झालं. तर त्याच पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पल दिले. फ्लॉवर्स वेअर डिस्ट्रीब्युटेड अमंग द गर्ल्स इन इक्वल प्रोपोर्शन फिल इन द एम्प्टी बॉक्स. गर्ल्सने 3:5.1 फ्लॉवर्स 12:32 अशी काय घेतल्या तिनं, फ्लॉवर्स, एका मुलीनं अशी फ्लॉवर्स घेतले. नंबर ऑफ गर्ल्स किती आहेत 3 आणि फ्लॉवर्स किती आहेत 12.
मग थ्रीच्या पाड्यामध्ये 12 आहे टेबलमध्ये. इट मीन्स दॅट एव्हरी गर्ल गॉट 4 फ्लावर्स, म्हणजे प्रत्येक मुलीकडे किती फुलं आहेत, तर 4 फुलं आहेत. द प्रोपोर्शन ऑफ द गर्ल्स अँड फ्लॉवर्स इन वन इज टू एव्हरी 4. म्हणजे आता इथं 1/4 आहे, मग इथं किती येईल? 4 येईल. इथं किती येईल परत? इथे किती येईल 4 येण्यासाठी? 20 येईल ना. 5 1 5, 5 2 20, तर किती येणार? 20. का आलं? 3 1 3, 3 4 12, 5 1 5, 5 4 20, तर इथे किती? 8 येईल ना. 8 1 8, 8 4 32, आणि इथं 4 1 1 1 आणि 4. जे सेम एका मुलीकडे किती फुलं असतील? 4. इट मीन्स दॅट एव्हरी गर्ल गॉट 4 फ्लावर्स. पुढचं एक्झाम्पल दिले, एव्हरी स्टुडंट फाइंड द रेशो ऑफ हिज ऑर हिअर ओन एज टू दॅट हिज ग्रँडमदर्स जॉनीस एज इन 10 इयर्स अँड मदर ग्रँडमदर इज 65. जॉनीस सेड टू द रेशो ऑज 10/65 फॉर हिम. वी कॅन मेक यूज द इक्विवॅलंट इक्वेशन फॉर द राईट द रेशो इन द सिम्पलेट फॉर्म. आपल्याला काय करायचं तर त्याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन मधला रेशो काढायचा आहे. त्यांनी काय दिलेलं? 10/65. मग 10 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्यांनी त्याचा सिम्पलेट रेशो पाहिला. या इक्विव्हॅलंटचे एक्झाम्पल आपण उद्याच्या तासाला बघूया. आज तुम्ही फक्त काय करणार आहात तर प्रॅक्टिस सेट नंबर 28 मधला क्वेश्चन नंबर 1. इन ईच एक्झाम्पल विलो फाइंड आउट द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकेंड. म्हणजे 24 नंबरचा रेशो 56 नंबरशी रिलेटेड आहे, म्हणजे पहिल्याचा रेशो दुसऱ्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही आज प्रॅक्टिस सेट नंबर 28 मधलं फक्त पहिला प्रश्न आज तुम्ही सोडवणार आहात. राहिलेले एक्झाम्पल आपण उद्याच्या तासाला पाहूया.